माधुरीज किचन खट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बासुंदी बनवणार आहोत, तर चला पाहूयात बासुंदीसाठी लागणारं साहित्य. मी इथे 1 लिटर दूध घेतलं आहे, अर्धी वाटी साखर, बदाम, काजू, पिस्ता आणि इलायची घेतली आहे. गॅसवरती आपण कढई ठेवून घेऊयात. मी इथे नॉनस्टिकची कढई घेतली आहे जेणेकरून आपलं दूध खाली लागणार नाही. दूध टाकून घेऊयात आणि एक उकळी येऊन द्यायची आहे. तोपर्यंत आपण ड्राय फ्रूट्स कट करून घेऊया. आपल्या ड्राय फ्रूट्सचे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे. कट करून झाले आहेत. इलायचीची आपण पावडर करून घेऊया. दुधाला उकळले आहे, आता आपण साखर टाकून घेऊया आणि दूध एकदा हलवून घेऊया. दूध असं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. दूध आपण छान घट्ट झालेलं आहे, आता आपण याच्यामध्ये इलायची पावडर टाकतो. बारीक काप केलेले ड्राय फ्रूट्स टाकून घेऊया. घेतल्यासाठी थोडंसं स्ट्रॉबेरी इसेन्स टाकत आहे 2-3 थेंब. हे ऑप्शनल आहे, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा याला टाळू शकता. घट्ट झालेलं आहे, आता आपल्याला मंद आचेवर अर्धा तासाचा शिजवून घ्या जेणेकरून आपली बासून अशी घट्ट होईल आणि त्याच्यात लसूण मध्ये येईल. अर्धा तास झालेला आहे आपली बासुंदी झालेली आहे. आता आपण हिला एका बोलमध्ये काढून घेऊया आणि थंड होईपर्यंत ठेवूया. बासुंदी तर थंड झाली आहे. जास्तच घट्ट झाली आहे. आपण जे गॅस बंद केला त्यापेक्षा आता घट्ट झाली आहे. छान मले आलेले आहे. आता आपण कट करून घेऊया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.